प्रश्न विचारलेत, ऐका बरं का बारीक. तुम्हाला स्वर्गाला जायचं आहे, नरकाला जायचं आहे, का वैकुंठाला जायचं आहे? पटकन बोला. तुम्ही म्हणाल तिथं मी ती मॉल नेऊन घालणार, तुम्ही हा म्हणा. आता देवी प्रसन्न आहे तुमच्यावर, बोला. तुम्ही म्हणणारे वैकुंठाला, शब्द नीट आहे का बरं का? आता यांचं म्हणणं काय? वैकुंठ. वारकरी मंडळी पुरावे लिहून घ्या, वैकुंठी जावाया तपाचे सायर. 17व्या अध्यायामध्ये 3 तप आहेत, कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप. आपल्याच्यानं होणार नाही म्हणजे आपण वैकुंठाला जाऊ शकत नाही. चला, तुम्हाला जर स्वर्गाला जायचं असेल तर स्वर्गाला जायला पुण्य करावं लागतं. त्याला नुसतं पुण्य चालत नाही. 9व्या अध्यायात ओवी आहे, पापात्मक पापा नरका जायचे परी पाविजे शुद्ध पुण्य. आणि शुद्ध पुण्य आपल्याकडं नाही, आणि संपल्यावर खाली यावं लागतं. मग तर या पुण्याची पावटी सरे, म्हणजे तुम्हाला स्वर्गाला जायचं नाही आणि नरकाला जायला पाप करावं लागतं. तुम्ही करीत नाही. आपण पाहुण्याला चहा देतोच, बरोबर आहे, आदरतिथ्य करतो, म्हणजे आपण पुण्य करतोय. म्हणजे तुम्ही स्वर्गाला जात नाही, नरकाला जात नाही आणि वैकुंठाला जात नाही. मग उत्तर द्या मला, तुम्हाला जायचं कुठं? आता एकच वाक्य सांगा, कुठंच जाऊ नका, घरात नीट राहा. संपलं तुमचं. आणि आता तुम्हाला देव म्हणला, तुम्हाला देव म्हणला, बोल भक्ता बोल. 9000 बोकड्या देवाला कापितो आणि देवाला काय वाहतो माहिती का? खुर खुर. आणि ही लोक खुर देवाला का वाहतात माहिती का महाराज? ते शिजत नाहीत. खुर खुर जर शिजले ना, मसोबा वासावच मिळाला, त्याला काहीच मिळायचं नाही. मग आपलं असंच आहे, 10 दिवसात 20 वेळा आरती करायची गणपतीची आणि शेवटच्या दिवशी आपण प्यायची आणि त्याला बुडवायचं, त्याला वरून दम द्यायचा, पुढच्या वर्षी लवकर या. तो म्हणला, बेवड्या मी येणार पण तू नाही राहणार. आलाय का? तो मला शांताबाई लावली ना, मी तुझं डिजिटलच लावणार. अपूर्ण श्रद्धांजली गेले मंडळातून. हे जेवढे जेवढे ह्या वर्षी गणपती बुडवायला पेलते, बेवडे ध्यानात ठेवा, तुम्ही पुढच्या गणपतीला नसणार. आणि असले तरी असे असणार. तुम्हाला देव प्रसन्न झाला, लय मार्मिक उत्तर आहे. तुम्हाला मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे, का सिद्धी पाहिजे? मोक्ष जर तुम्हाला द्यायचं ठरलं तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती. आणि तुम्हाला जर सुख आलं तर तुम्ही भजन करू शकत नाही, म्हणून मोक्ष सुख हनु लाता. मग तुम्हाला जर मोक्ष नको, मुक्ती जर दिली तर प्रश्न असा आहे, पुन्हा जन्माला यायचंच नाही. मग ह्याच दे ह्याच डोळा, हे भजन व्यर्थ ठरेल. आनंद लुटता येणार नाही. आणि तुम्हाला सिद्धी दिली, देऊन टाकली सिद्धी, हात लावीन तिथं सोनं. चपातीला हात लावला सोनं, पप्याच्या आईलाच हात लावला सोनं. सिद्धी लावी पिसे तया कोण पुसे. मग ऐका 6:6 वाक्य, वैकुंठाला जायचं नाही, नरकाला जायचं नाही, स्वर्गाला जायचं नाही, मोक्ष नको, मुक्ती नको, सिद्धी नको. मग पाहिजे काय? नलगे मुक्ती आणि धन संपदा संत संग देई सदा. ए देवा मला असं दान दे, हे दान दे देवा.
देवा पांडुरंगा माय बापा पंढरीनाथ इथले मार्मिक उत्तर आहे बर का, ए देवा पांडुरंगा माय बापा पंढरीनाथ मला एकच करना, तुझा विसर पडू देऊ नको, तीन शब्द सांगू, तुझं रूप माझ्या डोळ्यात राहू दे, तुझं नाम माझ्या कंठात राहू दे, आणि तुझे पाय माझ्या चित्तात राहू, नेन लगे मुक्ती आणि धनसंपदा। हाच प्रश्न नामदेवरायाला विचारला, नामदेवराय म्हणले माझी इच्छा एकच आहे आकबला आयुष्य व्हावे तया पडा। नाथबाबाला विचारलं, ते सरले हे मला तशी काही घेणं नाही, मग तुकाराम महाराज तुमची इच्छा काय, तर मागण्याचे आणि काही मागायचं नाही असं दरिद्रवाणी, काय करू देवा थबाड सोडितो काय करू देवा, पुरीच लगे जुळन जावाई मिळन भाकर गिळन भात खाई अड्या, काही लोक देवालाच म्हणतात काय करू देवा 5 वर्ष लग्नाला झाले पोरग होईन, देव म्हणले बुटाना तो ढाण कर तुला बायको मेल द्यायची, भगवान गोपाल कृष्ण झोपेले आ एक जण आलाय तो पायाजवळ बसला नाही डोक्याकडे बसलाय, एक जण आलाय तो पायाकडे बसलाय, गोपाल कृष्णाने डोळे उघडलेत दिसलंय ते पायाजवळ दिसलाय, बसलाय तो अर्जुन आहे, बोला अर्जुना काय पाहिजे, ही डोक्याकडचं उकेल म्हणला, पहिला मी आलोय, देव म्हणले यायला काय करतो बसला कुठं याला किंमत द्याला, मला झोपेतून उठल्यावर मला पहिला कोण दिसलाय अर्जुन, मग तू डोक्यात का बसला काय होत 70 मात्र बिन माळकरी आणि 4 वर्षाच्या नाताचा हरिपाठ पाडले काय करतो ते 70 ते घरात ठेवून ना गाण कोपऱ्याला अडचण त्याचा उपयोग काय, मग यांनी सांगितलं बोल तुझं मागणं काय, हे सांगितलं युद्धाची स्थिती आहे, देव म्हणले असं करा ज्या बाजूने मी राहील त्या बाजूने शस्त्र विस्त्र काही घेणार नाही, 4 गोष्टी ज्ञानाच्या सांगल आणि बाकी सैन्य तुला घेऊन टाक, तो म्हणला तुला एकट्याला नेऊन काय करू सैन्य दे जाय घेऊन, म्हणला ते गेलं सैन्य घेऊन अजून मागं नाही आलं पाहतं काय माहित, आणि देव अर्जुनाला म्हणले तुझं काय, देव म्हणले अर्जुन म्हणला मला नक्की माहित आहे जिथं तो ये, अरे चंद्र ते चंद्रिका शंभू ते अंबिका संत ते विवेक दया ते धर्म संत ते ज्ञान ज्ञानी ते आत्मदर्शन सुमने ते वनेन भाग्य ते उल्लास जिथं तू ये तिथं जय आहेच, मी येण्याच्या नादी लागू कशाला, म्हणून बसलेली माणसांनी कधी ध्यानात ठेवायचं, मैत्री करायची तर मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशीच करायची, भंगार भुगार माणसाच्या नादी लागायचं नाही, 12वीच्या पोराची दुसरी ग्रॅज्युएटच्या पोराशी पाहिजे, ती 9वीच्या पोराच्या गळ्यात हात घालून येडाही कशा नाही, मैत्री करायची तर मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशी करायची, पुढे जाऊन सांगा मोठ्याशी दुश्मनी करण्यास सुद्धा कीर्ती आहे, बंबाजीने तुकोबाराला छत्रा दिला तर ग्रंथात नाव आलं, रामेश्वराने तुकोबाराला त्रास दिला ग्रंथात नाव आलं, विसोबा खेत्राने माऊलीला त्रास दिला ग्रंथात नाव आलं, मोठे जण आज लागा ते रावणाचं शिका बायको पळावली पण देवाचीच काय होईन ते होईन फायदाच झाला होईन म्हणजे काय, ज्याच्या अंगात कपडे नाही त्याला म्हणतो फाडून टाकीन, अहो त्याने घातलेच नाही तर फाडतो काय तसं येडेवानी काय करतो, 27 लाखाचा बंगला बांधा भांडे घासणार जे पैसे बुडीतो ना आलाय का, तुझ्यात घमेट असेल तर लाईट बीट बुडव ना कसं अंगणात झोपतो माय, गरीबाला काय त्रास देतात आणि आपली लोक आत्तापर्यंत कोणाला त्रास देतात गरीबाला, तो सगळ्या समाजांमध्ये पाहिलं ना सगळ्या क्षेत्रात समाजात नाही सगळ्या क्षेत्रात कुणाला त्रास आहे, त्या भांडे घासण्याच्या बाईचे खरीप कष्ट आहेत, तिसऱ्या मजल्यावर बादली भरून नेती धुण्याची ओली तिचे पैसे बुडीती मार्शल का नीट, अरे उलट म्हणलं पाहिजे बाई 100 जास्त घे, तुझी मुलं बाळ आहेत तुझं उपजीविका याच्यावर आहे त्या बिचारीला काय दुसरं साधन आहे, अरे ती तुमच्या भांड्यातलं उष्ट खाऊन जगती आणि तुम्ही तिचे पैसे बुडीता, मागू ना खिचडी फाटेल याची आणि पुढच्या लावून तो फाडून टाकेन, अरे मग ही कोण शिवीन तू असं येड्यावानी काय करतो, वाक्यने नायकांपुढे चला 15-20 वर्षापूर्वी ना महाराज कट्टर चोर होते कट्टर, आता चोर सुद्धा भंगार आलो, पेट्रोल चोर टायर चोर मोबाईल चोर टपरी फोडली गोवा चोरला काय चोर आहे, एक दिवस जर तुम्ही 3 तास जर बातम्या ऐकल्या ना G24 किंवा ABP एक तासभर तर माणसाचा मेंदू आपाप बंद होतो आपाप, नुसते चोर पहा तुम्ही आता 2-4 दिवसापासून नुसते पैसे चोर निघालेत टपरी फोडायचं बंद झालंय आता बघ, आणि ही लोक चोऱ्या करायला का लागली माहिती आहे का महाराज, या हरामींना कमी कष्टात फुकाट खायची सवय लागली, आता हे मुलानं 2 तास कीर्तन वाजवलं मी म्हणतो 1000 रुपये घेतले काय गैर आहे घामाचे
त्याचे कष्ट जेत का नाही, कष्ट जे का नाही, म्हणजे जे कष्ट जे असतील त्याला मिळाले पाहिजे. या हरमीने काम करायचे नाही, कपडे भांडे कपडे घालायचे, पेट्रोल चोर, टायर चोर, मोबाईलचं दुकान फोडलं, चार्जर नेले फक्त, बंगरी चोर कशामुळे झाले? या हरमीला कष्ट करायची सवय नाही, फुकट खायची फक्त बापाची पेंट, कपडे भांडे कपडे घालायचे आणि त्याला खतपाणी आईचं, आई सगळ्या टोळीची मुकदमे, आई मध्ये लय खोडी, पोरग दारू पेलन बाप हाणायला लागला का आलच मधी, हाणू नका आपल्याला काही लय नाही, युकची आणि ते काही काही पियत नाही, इतकी शहाणी गेली. हाणूवरून पोराला म्हणती त्यांचं ऐकू नको, त्यांचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच येईल. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली, तू का नाही उलातली कुठं त्याने केली असती दुसरी. आता महिला म्हणलं मी तुमच्या मुलासारखं, खरं सांग महाराज मी मरण ना तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल ध्यानाच्या, मरणार नाही 5-25 वर्ष, पण पाया पडून एक वाक्य सांगतो महिलांना ऐकाल, महाराज म्हणून नाही ऐकत, महाराज म्हणून मरू द्या, उलथू द्या महाराज, मरू द्या, कीर्तन संपल्या संपल्या. तुमचा मुलगा म्हणून माझं एक वाक्य ऐकाल, ऐकाल, तुमचा मुलगा म्हणून आयुष्यामध्ये तुम्ही काही करा महिला मंडळ, पण तुमचा मुलगा म्हणून एक वाक्य सांगतो, सांगू नये, मी तुमच्या मुलासारखा आहे, फक्त तुम्ही नवऱ्याची प्रतिमा आहे ना, कधी मुला देखत खराब करीत जाऊ नका, मुला देखत वाईट बोलायचं नाही नवऱ्याला कधीच, कधीच नाही. खरं सांगतो तुम्हाला, तो कसाही जरी असला ना तो त्या घराचा खांब आहे, आयुष्यावर कष्ट केले त्यानं, त्याला फुकाट नाही मिळवलं, त्याला वाटलं नाही का माझ्या हातात कधी चांगलं घड्याळ असावा, त्याला वाटलं नाही का माझ्या घरात एखादा थोडा सोना असावा, त्याने आयुष्यभर मुलांसाठी का माझं, आणि तुम्ही मूर्खासारख्या पोरांची बाजू घेऊन नवऱ्याची प्रतिमा खराब करता ज्याचे त्याला पटत नाही. उलट पोराला बाप, पोऱ्या जर पोराला हाणत असेल ना बाप, आपण थांबायचं नाही तिथं, निवांत होऊ द्या कार्यक्रम, काय फरक पडला, जरा रेटून द्यायचं आणि मग म्हणायचं मी आहे ना, आलीच थोबाड वाशिंद मध्ये पुरीच्या हातात मोबाईल पाहिला आणि बापानं खाटकन कानपट्टी ठेवून दिली पुरीच्या, कशाला पाहिजे तुला मोबाईल, काय चूक केली त्यानं, आलीच दम नाही काढित, आलीच असावा प्रसंगाला. असावा प्रसंग आला प्रसंग गेली बॉम्बल्ली पोर, खतपाणी कोण असे आईच, आई ना उलटी चापटू लागली पाहिजे. पण एक वाक्य सांगा, भाजीला तेल नसलेलं चालेल, तुमची मुलं बाळ जर चांगली निघली ना तर तुम्ही गल्लीने केव्हाही वरमान काढून चालू शकता, आणि तुमच्या घरातून सोन्याचा धूर निघू द्या, पोर मूर्ख असू द्या, तुम्ही गल्लीने वरमान काढू शकत नाही. आपलं राष्ट्र जिजाऊच आहे, आपलं राष्ट्र आई जिजाऊच आहे, आपलं राष्ट्र आई तुळजा भवानीचं आहे, आपलं राष्ट्र अहिल्याबाई होळकरांचं आहे, सावित्रबाई फुलेंचं आहे, जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाईचं आहे. आपल्या मुलीच्या अंगात कपडे कसे आहेत याची लाज तिच्या आईला वाटली पाहिजे. मुलीच्या अंगात 5000 ड्रेस असावा पण हिंदू संस्कृतीला शोभेल असा असावा. आपली मुलगी घरातून बाहेर पडताना त्याचं किती अंग उघडे याची लाज तिच्या आईला वाटली पाहिजे. थबाड फोडून टाकलं पाहिजे पोरीचं, फटकवली पाहिजे पोरगी, केस कोण इकडे आहेत, केस बघा बांगडी नाही हातात, ठेवून द्याय 2-4 कान पडले बांगडी घाल, केसांची स्टाईल बघ. आता एक भांग इतका डेंजर आलाय महाराज, तो देव यांनी भांग्याला आणि पॉप आलाय, पॉप तो पॉप भांग इतका डेंजर आहे, त्याला मधी खड्डा आहे, पुढं झटकाय, इथून इकडं पुढं झटकाय, म्हणजे इकडं लसणाचा वाफ आहे, इकडं कांद्याचा वाफ आहे, मधी डोंगळा आहे डोंगळा. मुलीचा मोबाईल तपासा, 3-3 सिम आहेत त्याच्यात, तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जन आहे तो, सायलेंट असतो सायलेंट, फक्त कोण होतो घरात, कोण होतो तिचा बाप म्हणला नाही रे.
आणि वारकरी संप्रदायातल्या कोणत्याही माणसाला मी करतोय असं म्हणण्याचा अधिकार नाही, त्याला दास व्हावं लागेल. ज्ञानोबराय असे म्हणले नाही का असं मी म्हणतोय, ज्ञानोबराय म्हणले मला असं वाटतंय, तुकाराम महाराज म्हणले मला असं मी करतोय हे म्हणत नाही. आणि हा अधिकार फक्त दोघांनाच आहे, तुकोबराय ज्ञानोबराय वारकरी संप्रदाय असेल त्याला. माझं म्हणणं जे आहे हे मी फक्त तुम्हाला सांगितलं पाहिजे, तुमच्यावर लादण्याचा अधिकार मला, कारण त्याचा उपयोग नाही. 8व्या अध्यायात 200 नंबरची ओवी अशी आहे, लोखंडाचं सोनं होईल पण त्या सोन्याचं परत लोखंड नाही होणार. 201 नंबरची ओवी अशी आहे, दुधाचं लोणी होईल पण त्या लोण्याचं परत दूध नाही होणार. एकदा तुमची जिंदगी बर्बाद झाली ना 18 आणि 22ला, तुम्ही जर नोटा डुप्लिकेट छापायला लागले आणि येण्यावानी करायला लागले ना, एकदा कार्यक्रम झाल्यावर खानदानीत उतरायचे नाही परत. नाही नाही नाही, ही जी परत तुम्हाला काहीच करता येणार नाही. एक 22 वर्षाचं वैकोटरीमध्ये भंगारमादामध्ये जर गेलं ना तर म्हातारपणाला तुम्ही देवाच्या गळ्यात मुडकं घालून जरी पडले तरी तुमचं वाटूलच होईल एवढं देणार का. नाही नाही इथं चालत नाही, न चाला नाही नाही इथं चालत नाही. मला लोखंडाचं सोनं होईल पण त्या सोन्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा तुमची जिंदगी बर्बाद झाली ना मला, आमचं काय, आमचा झाला आहे सांगायचा धंदा, तुमचा झाला आहे काय धंदा, आम्ही निघालोय पैसे कमवाय, तुम्ही लागली जमिनी काय, सुधरायचं कोणी तुम्हाला काय. आता आमच्या पुढे बसले का, खरं आहे खरं आहे पटलं आपल्याला खरं आहे, मी निघून गेलो का, धंदा आहे त्यांचा, असं नाही चालत. आणि असं इथून पुढे तरी आता चालणार, काळ फार वाईट आलाय, काळ फार वाईट आलाय. रक्ताचे रक्ताचे राहिले नाही तर बाहेरचे कसे आपले राहतील. जी बहीण आपल्याला राखी बांधली होती ती जमिनीचे बाजार वाढलेत आपल्या विरोधात दावेदारी जेलमध्ये. आता बहीण जर भावाच्या विरोधात कशी दावा लावी ती तर ओवाळी ते भावराया हा सिनेमा दाखवायचा कोणाला. पोरग जर गप्पा गप्प बापाच्या अगोदर मरत हे बाप, पोर मेलेन बाप आहेत, पोर मेले म्हणजे शिमेव नाही मेली, डीजे पुढं मिळालं ती धडाकलं ते सगळ्या पोरात मेलं जोरात बांधावरून कल्टी मारून आलो या मिळालं ती. हो पोर जर बापाच्या नाही नाही काळ फार वाईट येणार आहे. अजून 5 वर्ष नाही दावे बिवे सुद्धा बंद होणार, बापाचा दावा सुद्धा घालणार नाही लोक, दावा सुद्धा उकता देणार लोक बामणाला पॅकेज. कावळाय तू चान भातही तू शिजव आणि चमनही तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलंय त्याचा कर ठाकूर. ही माणसं इथून पुढच्या कालावधीमध्ये फक्त मातृपितृ सेवा करणारा, धर्माभिमान ठेवणारा आणि संप्रदायाची तत्व पाळणाराच माणूस सुखी राहील. मातृपितृ सेवा करणारा, धर्मतत्व पाळणारा आणि वारकरी संप्रदायाचे नियम पाळणार, बाकी त्यांचा सुपडा साप होणार. ओ 300 रुपयाचा गुरुजी 36,000 गेलाय तरी ग गवताच आहे, ग गांज्याचा नाही झाला भाऊ. नाही हे दिवस कधी निघून जातील सांगता येत नाही. नाही नाही भीष्म रडले पिता मग तू कोण आहे माणसं नाही. काही माणसं 15 ची पेतन म्हणते आपल्याला कोणी नाद लागत नाही. अरे घाणीनं भरलेल्या गाडीला हॉर्न बसवायची काय गरज, तुम तो आपल्या कोणी नादी लागत नाही. अरे घाणीनं भरलेल्या गाडीला हॉर्न बसवायची काय गरज, लोक वासनं बाजूला जाते तिला हॉर्नची काय गरज. हे चालत नाही मला, हे काल होतं आज होतं असं नाहीये मारा. हो नवीन आणायचं काहीतरी मोबाईल वापरत आहे वापरते लोक, त्याचा किती वापर असा येड होईपर्यंत येडे झाले लोक. कुठेही मोबाईल प्रेत जळतय, प्रेत 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 स्मशानात. काही अडपट इकून आहेत आणि काही इकून आहेत, मग इकडच्याला इकडे दिसतोय का नाही एवढं सांगा मला. नाही दिसत तरी यानं त्याला फोन केला, हॅलो पेटलं तुझ्या बाजून. हॅलो पेटलं तुझ्या बाजून, तो बी एवढा होता, तो म्हणला नुसता धोर निघतोय. हा म्हणला पेटो पेटो. आता काय पेटो काय मोबाईल, मोबाईल वापरावा, त्याचा वापर लिमिटेड असावा. 5 वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी एसटीत माणसं बसली, एका सीटवर दोघं बसली की कुडले हो 12वे गाव गप्पा सुरू, ओळख चहा उतरताना स्टँडवर. आता ते मोबाईलमुळं कोणी बोला.